स्थळावर साताऱ्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी झेडपी समोर बॅनर लावून निषेध व्यक्त केला आहे. पाहूया बातमी सविस्तर. खासदार राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेता म्हणून घोषित करण्यात आला आहे. अधिवेशनावेळेस संसदेत हिंदू धर्म हिंसक बनत चालला आहे याविषयी सविस्तर भाषण केलं होतं. याचा निषेध म्हणून खासदार राहुल गांधींचा साताऱ्यात भाजपच्या वतीने फलक लावून निषेध करण्यात आलेला आहे. जर हिंदू धर्माचा अवमान अपमान केला तर समुद्रात फेकून देईल असे फलक साताऱ्यातील सातारा जिल्हा परिषद चौकामध्ये उभारण्यात आले आहेत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.